नांदेड़ जिले के सरपरस्त वजीर अशोकराव चौहान ने आज भक्ति लाइन्स मंगल कार्यालय में पहुंचकर इंतजामिया की जानिब से तैयार करदा जम्बू कोविड सेंटर का इफ्तिताह किया। वाजह है कि इस जम्बू कोविड सेंटर में 200 बेड का नज्म किया गया है, जिसके सबब शहर में अब दिगर कोविड सेंटरों में बढ़ रहे कामों के तनाव को इस जम्बू सेंटर के जरिए से कम किया जा सकेगा। अशोकराव चौहान ने इस जम्बू कोविड सेंटर का मुआयना करते हुए डॉक्टरों से तबादले ख्याल किए। इस मौके पर इनके हमरा MLC अमरनाथ राजूरकर, जिला कलेक्टर डॉक्टर विपिन इटिनकर, म्यूनिसिपल कमिश्नर डॉक्टर नील लाहने, डीन दिलीप महसेकर, म्यूनिसिपल हेल्थ ऑफिसर बिसेन व दीगर जिम्मेदारान मौजूद थे। नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या वतीने डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर या ठिकाणी सुरुवात आज होत आहे। ऑक्सिजनयुक्त पूर्ण बेड्स आहेत, स्टाफ इथे महानगरपालिकेचे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, वॉर्ड बॉयज आहेत, सगळा स्टाफ आहे आणि पूर्ण पाईपलाईन ऑक्सिजनची करण्यात आलेली आहे, औषधाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे जो पेशंट ज्याला माइल्ड सिम्पटम्स आहे सुरुवात आहेत, आता काय झालं सगळीच गर्दी तिकडे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये किंवा रुग्णालयामध्ये होऊ लागलेली आहे। त्यामुळे जे इनिशियल स्टेजेसमध्ये आहेत आधी त्यांनी तिकडे जावं, चेक करतील आणि मग तिथे सिरियस पेशंट असतात तिकडे ॲडमिट करू, बाकी सुरुवात जी आहे त्यांना इथे ॲडमिट करून त्यांची ट्रीटमेंट या ठिकाणी व्हावी, अशा प्रकारची जवळपास 200 बेडची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। इथे जेवणाची व्यवस्था आहे, त्यांची नातेवाईक बाहेर रिसेप्शन सेंटर ओपन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे लोकांनी अनावश्यक गर्दी न करता बाहेर तिथे त्यांचं म्हणणं ऐकलं जाईल आणि मग त्यांना पेशंटच्या संदर्भात काही संवाद करायचा असेल तर व्हिडिओ कॉलवर सुद्धा त्यांच्याशी बोलणं सोयीचं होईल, अशा प्रकारची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे।